नमस्कार ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विजूमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मोतीचूर लाडू कसे बनवायचे ते देखील अगदी मिठाईच्या दुकानात मिळतात तसे सेम टेस्ट त्याच पद्धतीने घरी कसे बनवायचे त्याचसोबत हे मोती म्हणजेच हे बारीक बुंदी आपण घरी कशी बनवायची ते देखील बाहेरून कसल्याही प्रकारचा झाऱ्या न आणता घरात असलेल्या एका साहित्यापासून आपण अशी बारीकसर बुंदी पाडणार आहोत तुम्ही पाहू शकता रंग देखील किती सुरेख आला आहे आणि आतून देखील मस्त मौलुसलुशीत हे लाडू होतात तोंडात टाकतील असे विरघळतील आणि तेच देखील भन्नाटच म्हणजे मिठाईच्या दुकानातून आणतो तसे सेम हलवाई स्टाईलमध्ये मोतीशूर लाडू कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि रेसिपीसोबतच एक भन्नाट कल्पना मी तुमच्यासाठी घेऊन आली ती देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी बुंदी बनवण्यासाठी मी इथे एक कप बेसनपीठ घेणार आहे मी इथं कपाचं माप घेतलेलं आहे तुम्ही जर याऐवजी एक वाटी सेट केली तरी देखील काहीच हरकत नाही पण सर्व साहित्य त्याच वाटीने घ्यायचं एक कप बेसनपीठ मी इथं घेतलेलं आहे त्यासोबत मी आता यामध्ये पाणी घालून ह्याचं बॅटर बनवून घेणार आहे विक्सच्या सहाय्याने व्यवस्थित हे बॅटर मिक्स करायचं आहे लागेल तसं पाणी मी या बॅटरमध्ये घालणार आहे कसल्याही प्रकारच्या गुथळी आपल्या या बॅटरमध्ये राहता कामा नये आपल्याला हे बॅटर एकदम पातळसर बनवायचं आहे मी इथं बॅटर बनवून घेतलेलं आहे लागल तसं पाणी या बेसनमध्ये घालून तुम्ही पाहू शकता बॅटर आपल्याला कितपत पातळ ठेवायचं आहे एकदम वाहतं असं ठेवायचं आहे घट्टसर बॅटर बनवायचं नाही आता त्याचसोबत मी या बॅटरमध्ये ऑरेंज फूड कलर वापरत आहे तुमच्याकडं नसेल तर नाही वापरला तरी देखील चालेल पण फूड कलरमुळे व्यवस्थित कलर येतो आणि पुन्हा एकदा तुम्ही बॅटर पाहू शकता आपलं इथं बुंदीचं बॅटर तयार झालेलं आहे आता मी इथं बुंदी पाडण्यासाठी वापरणार आहे पायपिंग बॅग केक डेकोरेशनसाठी आपण जी पायपिंग बॅग वापरतो तीच पायपिंग बॅग मी इथं वापरणार आहे एका ग्लासमध्ये मी ही पायपिंग बॅग ठेवून घेत आहे बॅटर मी यामध्ये घालून घेणार आहे तुमच्याकडं पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही मिठाची पिशवी खाली झालेली किंवा दुधाची पिशवी धुवून सेम याच पद्धतीने वापरली तरी काहीच हरकत नाही रिझल्ट सेम येणार मा आहे माझ्याकडं पायपिंग बॅग आहे म्हणून मी पायपिंग बॅग वापरत आहे कसल्याही प्रकारचं झाऱ्या वगैरे वापरायची गरज नाही सेम मस्त बुंदी याच पद्धतीने मी पाडून दाखवणार आहे मी सर्व बॅटर या ग्लासमध्ये ओतून घेतलेलं आहे म्हणजेच पायपिंग बॅगमध्ये आणि आता पायपिंग बॅग मी सरळ करून घेणार आहे थोडी जी उलटी होती आणि आता पायपिंग बॅगला वरती घट्टस दोरा बांधायचा किंवा रबर बँड असेल तो वापरला तरी देखील चालेल मी तर रबर बँड या पायपिंग बॅगला लावून घेत आहे तुम्ही जी कोणती पिशवी घेताल त्याच्या मापाने असं बॅटर त्यामध्ये घाला आणि वरून असं टाईट करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून हे बॅटर उलट्या साईडने बाहेर आपल्याच अंगावर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे मी इथं पायपिंग बॅगला रब्बर व्यवस्थित लावून घेतलेला आहे तयार आहे आपलं बॅटर पाडण्यासाठी पायपिंग बॅग आता मी इथं कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तुम्ही तूप वापरलं काहीच हरकत नाही तूप वापरलं जातं पण तुपाचा नंतर एवढा वापर होणार नाही म्हणून मी इथं तेलच वापरत आहे पायपिंग बॅगला मी छोटंसं होल पाडून घेतलेला आहे अगदी आणि तुम्ही पिशवी घेतली तर सेम याच पद्धतीने पाळून घ्या तेल गरम झाले का नाही आधी पाहिलं आणि फुल ग्लॅसवरच मी बुंदी पाडायला घेतलेली आहे अशा पद्धतीने बुंदी आपण इथं पाडून घ्यायची एकदम बारीक बुंदी होते तुम्ही जर थोडीशी पिशवी लांब घेऊन पिचकारी आपण जशा पद्धतीने वापरतो तसंच पिचकारी मारली या तेलामध्ये तरी देखील चालून जाईल फक्त पिशवी थोड्याशा लांब घ्यायची थोड्याशा लांब अंतरावरून बरोबर कढईमध्ये हे बॅटर पडेल अशा पद्धतीने पिचकारी आपल्याला इथे मारून घ्यायची -पट आहे म्हणजे बुंदी देखील पटापट पडते आणि खूप वेळ लागत नाही त्या पद्धतीने बुंदी पाडायला मी इथं बुंदी पाडून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता फक्त दहा ते पंधरा सेकंदात आपली ही बुंदी तळून तयार होते इथं पाहू शकता बुंदी पाडल्यानंतर असे बबल यायचे बंद झाले बुंदीच्या बाजूने की बुंदी आपण कढईमधनं काढायला सुरुवात करायची मी आता इथे झाऱ्याने बुंदी काढत आहे आणि चाळणीमध्ये ही बुंदी काढून घ्यायची एक्स्ट्राचं तेल त्यामधनं बाहेर पडेल आणि असं बारीक झाऱ्या नसेल तर चहाची गाळणी घ्या चहाच्या गाळणीने पटापट बुंदी निघते फक्त थोडंसं लांब ढाळून करा कारण की चहाची गाळणी थोडीशी बारीक असते मी अशाच पद्धतीने सर्व बुंदी करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता कसल्याही प्रकारचा झऱ्याचा वगैरे उपयोग न करून फक्त पिशवीच्या सहाय्याने आपण एवढी छान बारीक हलवाई स्टाईल बुंदी केलेली आहे अशा पद्धतीने बुंदी केली तर आपण जेवढं पॅटर घेतलं होतं त्या पॅटरची बुंदी फक्त दहा मिनिटात बनवून तयार होते त्यानंतर साखरेचा सा पाक करण्यासाठी मी तर थ्री फोर्थ कप साखर घेतलेली आहे तुम्ही एक वाटी घेतली असेल तर वाटीपेक्षा थोडी कमी साखर घ्या किंवा एक पूर्ण वाटी साखर घेतली तरी देखील चालेल मी तर फूड कलरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे थोडासाच फूड कलर घ्या कारण की आपण देखील फूड कलर वापरलेला आहे जास्तच डार्क कलर येता कामा नये आणि यामध्ये पाणी जेवढं मी घेतलेलं आहे तेवढंच पाणी आपण साखरेचा पाक बनवण्यासाठी वापरणार आहोत मी इथं गॅस चालू केलेला आहे आणि साखर घालून त्यामध्ये हे पाणी घालून घेणार आहे साखरेपेक्षा थोडंसं सा कमी पाणी इथं वापरायचं आहे आता आपल्याला ही साखर पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे हलवत हलवत मी ही मेल्ट करून घेणार आहे पाणी जास्त वापरायचं नाही हे साखरेचा पाक बनवण्यासाठी आणि इथं साखर पूर्णपणे वितळलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि पाक तयार झालेला आहे मी इथं गॅस बंद करून घेणार आहे आणि बॅ गॅस बंद करून झाल्यानंतर जी बुंदी तयार केली होती ती मी यामध्ये घालून घेणार आहे बुंदी घालून घेतल्यानंतर अगदी हळूवारपणे आपल्याला ही बुंदी सर्व पाकामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बंदच ठेवायचा आहे इथं सर्व बुंदी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे पण गॅस एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला चालू ठेवायचा आहे आणि अगदी हळूवारपणे हलवत हलवत ही बुंदी पूर्णपणे साखरेचा सा पाक जोपर्यंत शोषत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजून घ्यायचं आहेच म्हणजेच बुंदी आपल्याला शिजून घ्यायची आहे अगदी हळूहळू हल हलवत चार ते पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता बुंदीने सर्व साखरेचा पाक व्यवस्थितपणे शोषून घेतलेला आहे म्हणजे पाक पूर्णपणे तुम्ही पाहू शकता दिसत नाही व्यवस्थित मिक्स झाला आहे आपल्या बुंदीमध्ये मी आता हे मिश्रण कढईमध्ये असं पसरून ठेवणार आहे आणि गॅस बंद करून घेणार आहे अगदी हळुवारपणे हलवतच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे गॅस बंद करून यावरती मी झाकण ठेवून दहा मिनटं हे मिश्रण असंच सोडून देणार आहे दहा मिनटानंतर हे मिश्रण मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता मी यामध्ये मगजचे बी घालून घेणार आहे तुम्ही या जागी काजू बदाम वापरले तरी काहीच हरकत नाही पण मोतीचूर लाडूमध्ये के बीज जास्त करून वापरले जातात आणि हे मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आता हे पूर्णपणे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत असंच ठेवायचं आहे आपल्याला एकदम गरम गरम लाडू बांधायला घ्यायचे नाहीत व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि दहा मिनटं मी हे थंड होण्यासाठी ठेवणार आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे मी यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे लाडू बांधायला सुरुवात करूया तुम्हाला जेवढी साईज लाडवांची जे हवी आहेत तेवढ्या साईजमध्ये लाडू बांधून घ्या तर मी सुरुवातीला सांगितलं थमनेलमध्ये सांगितलं की एक उपयुक्त कल्पना तुमच्यासाठी आहे तर कल्पना अशी आहे की आता सणासुदीचेच दिवस सुरू होत आहेत म्हणजेच रक्षाबंधन रक्षाबंधन झाल्यावर हो गणपती बाप्पा येतील त्यानंतर दसरा दिवाळी एकामागून एक, एक सण येतील तर तुम्ही अशा पद्धतीने हलवाई स्टाईलमध्ये घरातूनच मिठाया बनवून ऑर्डर घ्यायला सुरुवात केली तर नक्कीच तुमचा एक छान फूड बिझनेस सुरू होईल बाजारभावापेक्षा पाच दहा रुपयांनी कमी पण उत्तम आणि दर्जेदार चवीचे मिठाई जर तुमच्या ग्राहकांना तुम्ही पुरवली तर नक्कीच तुम्हाला ऑर्डर येण्याचे चान्सेस वाढतील आणि तुमचा एक खरंच सक्सेसफुल असा फूड बिझनेस चालू होईल तुम्हाला आवडेल का मी तुमच्यासोबत अशाच हलवाई स्टाईलमध्ये मिठाईची रेसिपी शेअर केलेली हे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आता बोलता बोलता आपले सर्वच मोतीचूर लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता रंग दिसायला देखील आणि चवीला देखील परफेक्ट हलवाई जसे बनवतात किंवा मिठाईच्या दुकानामध्ये जसे मोतीशूर लाडू बनवतात तसेच आपले हे मोतीशूर लाडू बनवून तयार झालेले आहेत चवीला देखील एकदम उत्तम होतात तोंडात ताकताच विरघळेल असे हे मोतीशूर लाडू आहेत खाणारे तरी खूप आवडीने खातील आणि तुम्ही पाहिलं की बाहेरून काहीच साहित्य न आणता आपण ही बुंदी पाडलेली आहे आणि अगदी कमीत कमी वेळात ही बुंदी तयार होती तुम्हाला ही बुंदीच्या लाडूची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडले असतील तर नक्की एकदा बनवून पहा सगळ्यांना नक्की आवडून जातील हे मोतीचूर लाडू व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद